नोटेवर लक्ष्मी गणपतीची प्रतिमा कोरा अशी सूचना खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपते सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या हेतून केजरीवालांनी ही मागणी केली आहे. तर तिकडे केजरीवालांच्या मागणीनंतर भाजप नेत्यांनी आप आणि केजरीवालांवर निशाणा साधलाय. त्यामुळे केजरीवालांनी आत्ताच ही मागणी का केली, याचा राजकीय दृष्ट्या आपला किती फायदा होऊ शकतो हे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर झालं असं की आप नेते अरविंद केजरीवालांनी ऐन दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीच एक मोठा बॉम्ब फोडला. ते म्हणजे भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच देवी लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा कोरण्याची विनंती केली. भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है, वो वैसे ही रहनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ श्री गणेश जी की और श्री लक्ष्मी जी की तस्वीर भारतीय करेंसी के ऊपर लगाई जाए. ही मागणी करताना त्यांनी काय म्हटलं ते ही ऐका. अपनी अर्थव्यवस्था को सुधारने के लिए, भारत को आगे तरक्की देने के लिए बहुत सारे एफर्ट्स की जरूरत है, लेकिन उसके साथ साथ देवी देवताओं के आशीर्वाद की भी जरूरत है. लक्ष्मी जी को समृद्धि की देवी माना गया है, गणेश जी जितने विघ्न होते हैं उनको हरने वाला उनको देवता माना गया, विघ्न दूर करने वाला देवता माना गया है. आता केजरीवालांनी हिंदू देवदेवतांचा उल्लेख केला आणि भाजप नेते शांत बसले असं कसं होईल. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवालांवर हल्ला बोल करतच त्यांनी कसा यूटर्न घेतला यावर भाष्य केलं. ये हिंदी चलचित्र में कहावत है, एक गाना है, क्या से क्या हो गया देखते देखते. वाकई अगर अरविंद केजरीवाल जी की राजनीति को देखा जाए, अरविंद केजरीवाल जी के पॉलिटिक्स को देखा जाए, तो किस प्रकार से यूटर्न किया जाता है आज ही हमारे सामने पूर्णतः उतर के आ रहा है. आप सोचिए, वही अरविंद केजरीवाल जो थोड़े दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस करके कह रहे थे कि अगर गलती से आपने दिवाली मना लिया तो आपको जेल में डाला जाएगा, आज वो अचानक लक्ष्मी जी और गणेश जी के विषय में बोलते हुए पाए जा रहे हैं. दिवाली लक्ष्मी जी और गणेश जी का पर्व है, और दिवाली मनाने पर जेल में डालने की धमकी देने वाला व्यक्ति आज किस प्रकार का यू टर्न ले रहे हैं, आज किस प्रकार का ढोंग कर रहे हैं, यह भी हम देख रहे हैं. तर भाजपनं केजरीवालांची ही भूमिका म्हणजे सोंग असल्याचं म्हटलं, तर तिकडे काँग्रेसकडून केजरीवाल हे भाजपचा छुपा अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोप करण्यात आला. आज जी काही परिस्थिती रुपयाची झालेली आहे, रुपयाच मारायला निघालेला आहे, अशा वेळेस रुपया कसा वाचला पाहिजे याच्यावर पहिला प्रयत्न झाला पाहिजे, आणि रुपया वाचेल तर त्याच्यावर कोणाचे फोटो छापायचे ती चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय पोळ्या शेकायच्या असतील आणि त्याच्यासाठी या पद्धतीची राजनीती, ओछेपणाची राजनीती या देशामध्ये चालत असेल तर हे काही बरोबर नाही. पण खऱ्या अर्थानं केजरीवालांचा बोलवता धनी हा वेगळा आहे. तर इकडे भाजप आमदार नितेश राणेंनी मराठा प्रतिमा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली 200 रुपयांच्या नोटेचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि लिहिलं, ये परफेक्ट हे. त्यामुळे आता केजरीवालांच्या नोटेवरील सूचनेवरून राजकारण रंगताना दिसते. पण केजरीवालांना ऐन दिवाळीत श्री गणपती आणि देवी लक्ष्मीची प्रतिमा छापण्याचं कसं सुचलं तर त्याला एखादं लहान मुलंही सांगेल, ते म्हणजे गुजरातच्या निवडणुका. दिल्लीनंतर पंजाबमध्ये एक हाती सत्ता मिळवलेल्या केजरीवालांचं लक्ष आता गुजरातकडे लागले हे नक्कीच. त्यातच राजधानी दिल्लीत केंद्रीय यंत्रणांकडून आप नेते मनीष सिसोदियांवर होणारी कारवाई पाहिली तर भाजप आपला वेळीच घेण्याची रणनीती आखताना दिसते. तरी आता अरविंद केजरीवालांच्या सूचनेप्रमाणे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं गांधींसोबतच आपल्या भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी आणि गणपतीचीही प्रतिमा लावणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर तिकडे राम मंदिराच्या ठिकाणी रुग्णालय बांधावं, बिल्किस बानो प्रकरणातही केजरीवालांनी धारण केलेलं मौन पाहता ते भाजप काँग्रेसच्या निशाण्यावर येणार नाहीत काय? आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या व्हिडिओंसाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.